लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर। चार भाऊ चार बहिणी आणि आमच्या वाड्यामध्ये मोठा वाडा आहे माहेरी देवळाली म्हणून गाव आहे नगर जिल्हा औरी तालुका। तिथे माझी आजी आत्या चार भाऊजया चार भाऊ चार बहिणी आणि परत मग मोठे बहिणीचे लग्न झाल्यावर मुलं भरपूर झाले मला 14 भाचे झाले आणि मुलींचे पण आमच्या बहिणींना पण दोन दोन तीन तीन मुलं होऊन आम्ही माहेरी म्हणजे मुलांना पण छान मजा वाटायची आजोळी माझ्या मुलांना सारखं म्हणजे माहेरी जायचं सुट्टीमध्ये ती सुट्टी त्यांना खूप आवडायचं माहेरी देवळालीला कारण भरपूर मुलं खेळायला पण मग ते यायचं म्हटलं की अजिबात नको म्हणायचे गाडीत बस म्हटलं तरी म्हणायचं थांब थोडंसं खेळू दादा माझा गोट्या खेळायचा तर गोट्या जिंकेपर्यंत हो आई येतो हो आई येतो म्हणून गोट्या जिंकल्याशिवाय तो गाडीत बसायचाच नाही। मोठी मुलगी माझी कोल्हापूरला दिलेली माझ्या दादाचं लग्न मग उस्मानाबादच्या सुनेत्रा पवार काय पाटील नाही जिरा पाटील यांची मुलगी त्यांच्याशी लग्न झालं ती मोठी सून धाकटी सून कोल्हापूरची तिचं नाव शर्मिला शर्मिला पाटील शर्मिला प्रतापराव पाटील दोन सुना आणि माझं सासर पण खूप भरगच्च आहे मला 7 दीर 4 नंदा सासूबाई सासरे खूप जण आम्ही एकत्र खूप दिवस राहिलो होतो सासूबाईंचं आणि सासऱ्यांचं खूप प्रेम होतं माझ्यावर अशा अशा सारखं आणि त्यांचं ह्या नातवांच्यावर खूप प्रेम अजित आणि विजू खूप प्रेम असायचं मुलांच्यावर नातव सांभाळायला त्या म्हणायच्या अशा तू शेतात मी मुलांच्या जवळ राहते बारामती पुणा तिथे ते मग मी शेतातच माझं सगळं आयुष्य गेलं नंतर मग आमचे दीर पण दादासाहेब आप्पासाहेब पवार माधवराव पवार सूर्यकांत पवार नंतर मैसरला सरोज मीना आणि नीलम नीलिमा बेबी चार नंदा धाकटे प्रात ते पुण्याला असतात शरद पवार ते मग मंत्री झाले 67 साली खूप आम्ही निवडणूक जिंकली त्यावेळेला त्यांच्या विरोधात काकडे पण आम्ही जिंकलं आणि मुलांना ते वळण लावायचं म्हटल्यावर त्यांना आपण त्यांच्याप्रमाणे पण वागायला पाहिजे थोडंसं आणि धाक पण दाखवायला पाहिजे थोडंसं प्रेमाने धाक आणि मग ते मुलं पण म्हणजे एकटे राहू शकले मी आणि ते शेतावर मुलं बाईंच्याकडे आमच्या जाऊबाई पण खूप चांगल्या होत्या त्यांनी पण मुलांना प्रेम दिलेलं आहे मोठ्या जाऊबाई पण होत्या त्यांच्याकडे पण मुलं होती आणि त्यांचं त्या प्रतिभा काकीवर पण खूप प्रेम मोठ्या काकींच्यावर प्रेम सगळ्या काक्या त्यांना अगदी हे करायचं प्रेमाने वागवायचं सगळ्या काक्यांच्यावर प्रेम त्यांना एकत्र राहण्याचं खूप आवड मग आता आमची दिवाळी एकत्र येते सगळे एकत्र येतो आम्ही एकत्र दिवाळी 3-4 दिवस एकत्र करतो आणि नंतर मग ते आपल्या घरी जातात मुली नातवंड नंदांचे मिस्टर सगळे एकत्र असतो त्यामुळे मजा येते दिवाळीत असं कार माझं आयुष्य संपूर्ण याच्यात गोकुळात गेलेलं आहे दादा माझा नंतर शरद काकांनी तलाव उभे केले खासदार किला मग तो खाला निवडून आला मग तिथनं राजकारणात पण लहानपणापासून त्याला खूप आवड स्वच्छतेची आणि तो याच्यामध्ये पण ग्रामपंचायतमध्ये भाग घ्यायचा नंतर फॅक्टरीत पण घ्यायचा फॅक्टरीत पण कंपनीत निवडून आला छत्रपती कारखान्यात पहिल्यांदा तिथेच उभा राहिला
नंतर बँकेत पण उभं राहिलं, बँकेत पण निवडून आलं आणि मग नंतर राजकारण. असं दादाचं असंच. बाकीच्यांनी पण माझ्यासारखं त्यांना प्रेम आपुलकी द्यावी, जरा प्रेमाने त्यांच्या म्हणण्याप्रमाणे थोडं वागावं लागतं. त्याचा स्वभाव तापट आहे, तसा शांत पण आहे, प्रेमळ पण आहे तेवढा. पण त्याला घाण आवडत नाही आणि खरं बोललेलं आवडतं, खोटं बोललेलं आवडत नाही. आणि जेव्हाची तेव्हा लगेचची लगेच कामं करणार, थोडं मी थांबा किंवा असं असं आवडणार नाही. तो त्याला कळलं की मग तो लगेचच कामं करतो आणि हो किंवा नाही म्हणतो, बस बाकी काही नाही. बाकी तो प्रेमळ आहे, स्वभावाने छान आहे. दोन चारही मुलं माझी छान आहेत आणि माझ्या जावा पण खूप व्यवस्थित. आम्ही कधीच एकमेकी भांडलो नाही, प्रेमाने वागलो शेवटपर्यंत. अजून पण मला पुरस्कार दिल्यामुळं खूप अभिमान वाटतो. लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर.